You're watching Ahmednagar City Channel. पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी येथे सन 2001 मधील दरोडा व सामूहिक अत्याचार प्रकरणातील एका गुन्हेगाराची तीनही मुलेही गुन्हेगारी मार्गाला लागल्याचं आढळून आलं आहे. या मुलांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी नगर जिल्ह्यात तब्बल 17 ठिकाणी घरफोड केल्याचं उघडकीस आलं आहे. त्यांचे वडील हबीब उर्फ हब्या पानमळ्या भोसले यांचा कोठेवाडीच्या गुन्ह्यात जन्मठेप भोगत असताना गेल्याच महिन्यात तुरुंगात मृत्यू झाला आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा कर्जत जामखेड नगर तालुका पाथर्डी शेवगाव व राहुरी या भागात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. राम बाजीराव चव्हाण वय वर्ष 20 राहणार आष्टी जिल्हा बीड, तुषार हबाजी भोसले, प्रवीण उर्फ भाज्या हबाजी भोसले, विनोद हबाजी भोसले तिघही राहणार पिंपरखेड तालुका आष्टी जिल्हा बीड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आणखी दोघे फरारी आहेत. यातील तिघेही भोसले बंधू हब्या उर्फ हबीबची मुले आहेत. हब्याला कोठेवाडीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. शिक्षा भोगत असताना औरंगाबादच्या कारागृहात 55व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या मुलांची टोळी जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे करत आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्हेगारी टोळींचा बंदोबस्त करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक कार्यरत होते. त्या काळात कोठेवाडीतील आरोपींना अटक करण्यात महत्वाची कामगिरी बजावलेल्या पोलीस अंमलदार सुनील चव्हाण यांचाही या नव्या पथकात समावेश होता. अलीकडेच नगर तालुक्यातील चास गावात आरोपी राम चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांनी घरफोडी केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. आरोपी मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून नगरमध्ये येणार असल्याचे समजल्यानंतर पथकाने नगर जामखेड रोडवरील आठवडा घाट येथे सापळा रचून 4 जणांना पकडलं. 2 साथीदार दुचाकी तिथे सोडून पळून गेले. आरोपींकडून 42 तोने सोन्याचे दागिने आणि 49,500 रुपयांची रोख रक्कम, 3 दुचाक्या असा 23,52,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींकडून 17 गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील आरोपी प्रवीण उर्फ भाज्या हबाजी भोसले याच्या विरोधात बीड जिल्ह्यात ही गुन्हे दाखल आहेत. दरम्यान गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी सोमनाथ दिवटे, सोपान गोरे, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, विजय वेठेकर, बबन मकरे, संदीप घुडगे, संदीप पवार, विश्वास बेरड, भाऊसाहेब कुरुंद, देवेंद्र शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली.